आपल्या लहानपणी बऱ्याच शाळेत ना अशा पद्धतीची रशावाली बटाट्याची भाजी आणि ब्रेड भेटायचा, तर तशीच भाजी आज आपण बघणार आहोत, रशावाली भाजी। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टंट फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला अशी भाजी दाखवणार आहे, ती ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा चपाती भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा तुमच्याकडे भाजीला दुसरं काही ऑप्शन नसेल तर ही झटपट बनती अशी रशावाली बटाट्याची भाजी आज तुम्हाला घेऊन आले। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथं दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत, कांदा दोन टोमॅटो, तेल, हळद, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला, शेंगदाण्याचं कूट, धना जिरा पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि जिरणी मोहरी फोडणीला। तर चला, सगळ्यात अगोदर आपण जे हे बटाटे उकडून घेतलेत ना, त्याचे बारीक असे तुकडे कट करून घेऊया। बघू शकता इथं आपले बटाटे पूर्ण झालेत कट करून। आता आपण कढई ठेवूया, कढईमध्ये तेल टाकूया। इथं मी जवळजवळ 2 ते 3 पळी तेल टाकून घेतले। आता तेल छान गरम होऊन द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी फोडणीला टाकायचे, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी। बघू शकता जिरं मोहरी चांगली तडतडली की मग आपल्याला त्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकायचा आहे। थोडीशी तडतडू द्या, तडतडली आता आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। आता कढीपत्ता पण झाला की त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, 2 कांदे घेतलेत मी, ते टाकून घेणार आहे ह्या तेलामध्ये। छोटे असतील तर 3 घ्या आणि मोठे असतील तर 2 कांदे खूप होतात। 2 कांदे आता छान परतून घेऊया। कांदा झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत। ह्या भाजीला थोडं टोमॅटोचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे मी इथं 2 टोमॅटो घेतली लाल बुंद अशी बारीक चिरून। आता हे टोमॅटो आणि कांदा छान तेलामध्ये होऊन द्यायचा, म्हणजे हे टोमॅटो आहे ना पूर्ण कांद्याबरोबर त्याचं पूर्ण गाळ झाला पाहिजे। त्यासाठी मी झाकण ठेवते 1 ते 2 मिनटं। बघू शकता इथं आपलं कांदा आणि टोमॅटो छान झालेलं आहे। आता आपल्याला ड्राय मसाले टाकायचे, धना पावडर, जिरा पावडर 1-1 चमचा प्रत्येकी। व्यवस्थित हलवून घेऊया हा मसाला। आता त्याच्यामध्ये हळद घेतली मी 1/2 चमचा, हळद पण चांगली मसाल्याबरोबर करून घेऊया। आता त्याच्यामध्ये ना बेडगी चटणी घेतली कलर येण्यासाठी 1 चमचा आणि कांदा लसूण चटणी घेतली 2 चमचे। तुमच्याकडं नसेल तर तुम्ही जी ठेवणीतली चटणी आहे ती टाकू शकता 2 चमचे। आता व्यवस्थित हा मसाला परतून घ्यायचा आहे। तर अजून छान परतण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते, जेणेकरून काय होतं ह्या मसाल्याला तरी पण खूप छान येते आणि मसाला पण छान शिजला जातो व्यवस्थित। आता परत एकदा थोडा वेळ झाकण ठेवूया आणि बघा किती छान तेल वर आले। आता आपण जे बटाटे कट करून घेतले ते ह्या मसाल्यामध्ये टाकायचे, व्यवस्थित हलवून घेऊया। पूर्ण मसाला त्यात बटाट्यांना लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने हलवायचं। आणि आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे, तुम्हाला किती ग्रेव्हीवाला पाहिजे त्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी ॲड करा। व्यवस्थित हलवून घ्या। आता त्याच्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हलवून घेऊया आणि कोथिंबीर पण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची। आता हा बटाटा आहे ना थोडंसं अजून ह्या भाजीला छान टेस्ट येण्यासाठी बटाटा आहे ना असा दाबायचा त्या ग्रेव्हीमध्ये, म्हणजे थोडासा तो गाळ झाला पाहिजे त्या ग्रेव्हीत। ज्यावेळेस तो मॅश केला जातो ना त्यावेळेस त्या ग्रेव्हीमध्ये त्याचा खूप छान स्वाद येतो। आता शेंगदाण्याचा कूट टाकते मी इथं 2 चमचे आणि कोथिंबीर टाकणार आहे थोडी। तर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर होऊन द्यायची ही भाजी। बघू शकता 5 मिनिटांनी आपली इथं भाजी तयार झालेली, सर्विंग प्लेटमध्ये काढूया। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, पुरी
किंवा ब्रेडबरोबर सुद्धा अफलातून लागती. बघा, पहिलं लहान मुलांना शाळेमध्ये अशा पद्धतीची भाजी भेटायची. तुम्हाला आवडली असेल तर मी दाखवलेल्या रस्सावाल्या बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.